उजनी धरणातनं 3,50,000 क्युसेक पाणी भीमा नदीत सोडल्यानं पंढरपुरात पूर आलाय. पंढरपुरातील सखल भागात 6 फुटांपर्यंत पाणी साचलंय. यामुळे पंढरपूरच्या गाव भागातील जनजीवनाला जबर फटका बसलाय. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. परतीच्या मान्सूननं पंढरपूरमध्ये हाहाकार उडायला. आता आपण पाहू शकतो पंढरपूरमधल्या प्रदक्षिणा मार्गावरील ही दृश्य आहेत. तांबडा मारुती परिसरामध्ये आपण आहोत. जवळपास 4 ते 5 फूट पाणी ह्या गाव भागामध्ये घुसलेलं आहे. पंढरपूरमध्ये मागच्या 2-3 दिवसापासूनच पाणी शिरण्यास सुरुवात झालेली होती. अंबाबाई पटांगण झोपडपट्टी असेल, व्यासनारायण झोपडपट्टी असेल, इथल्या जवळपास पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 8,000 नागरिकांचं स्थलांतर केलेलं आहे. पुण्यामध्ये जो पाऊस सुरू होता तो थांबल्यामुळे पंढरपुरांना सध्या दिलासा मिळालेला आहे. पंढरपूरमध्ये आजची पाण्याची पातळी सकाळी 7 वाजल्याच्या आकडेवारीनुसार 2,87,000 क्युसेक्स पंढरपूरमध्ये पाणी आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. 448.550 मीटरची पातळी पंढरपूरमध्ये आहे. 2006 प्रमाणेच हा पूर पंढरपूरमध्ये आलेला आहे. यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक लोक हे अडकून पडलेले आहेत. प्रशासन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करते. प्रशासनानं अनेक नागरिकांचं स्थलांतर सुरू केलेलं आहे. अजून 2 ते 3 तास पाण्याची पातळी अशीच राहू शकते. जर पाऊस पुणे आणि उजनी धरणाच्या परिसरात किंवा पंढरपूर परिसरात पडला नाही तर पंढरपूरकरांना दिलासा मिळू शकेल. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर.